हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019 भरती आहे ना मित्रांनो, म्हणजे आता ही लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच होणार आहे मित्रांनो. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी बघूया. तर चालू घडामोडी 13 फेब्रुवारी 2019 चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. ही चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाची असतात मित्रांनो. स्पर्धा परीक्षा म्हणा, कुठलीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी महत्त्वाच्या असतात. चला तर चालू करूया. तर प्रत्येक वर्षी म्हणजे 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. प्रत्येक वर्षाचं सांगण्याचा अर्थ की म्हणजे प्रत्येक वर्षात जो 13 तारीख येतो फेब्रुवारीला, या जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यासाठी थोडं मी बोल्ड केलेलं आहे अक्षर, ओके, म्हणजे मोठं केलेलं आहे, त्याला येल्लो कलर घेतलेलं आहे लक्षात येण्यासाठी. आजपासून महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या आरक्षणासाठी शासन निर्णय लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो. यापूर्वी आर्थिकदृष्ट्या मागास घोषित झालेल्या मराठा समाजाला 10% आरक्षण लाभ मिळणार नाही. याआधी मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर झालेलं आहे. ज्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल मित्रांनो. आणि याचे थोडं टर्म्स अँड कंडिशन असतात, ये पुरावा पाहिजे, ते पुरावा पाहिजे, याच्यावर व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया. तर 16% आरक्षण कोणाला कोणाला भेटते आणि ओके, तर याच्यात एक लहान गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे त्यांना तर मिळणारच आहे, आणि बाकीच्या थोडं टर्म्स अँड कंडिशन असतं ते आपण नंतर बघूया. तर वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात जास्त आहेत मित्रांनो. तर मुंबईत देशात सर्वाधिक प्रदूषित शहर आहे मित्रांनो. वायू प्रदूषणामध्ये सर्वाधिक जास्त महाराष्ट्रात बळी होत आहेत. तर मुंबई देशात सर्वाधिक प्रदूषित शहर आहे, अनेक सर्वे असतो सर्वेमध्ये ठरलेलं आहे ते. तर पुण्याच्या सिद्धी हिने 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे मित्रांनो. तर 14 वर्षाखालील मुलाची जी स्पर्धा असते ना, 500 मीटर म्हणजे याच्यात अव्वल स्थान पटकवलेलं आहे मित्रांनो. तर सुवर्णपदक जिंकलेलं आहे सिद्धीने. तर हे स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक ठरलेलं आहे. तर पुण्याची सिद्धी. इतिहासकार वासुदेव सीताराम तथा वासी बेंद्रे यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1894 झालेला आहे मित्रांनो. इतिहासकार आहेत वासुदेव सीताराम सर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्याने अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट तुम्ही सहजपणे बघू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.